नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC कडनं CHSL च्या जागा आलेल्या आहेत. जाहिरात आलेली आहे. 3712 जागांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. सो याच्याबद्दलचा एक व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका. आता व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर डॉक्युमेंट कोणते लागतात ते पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ते एकदा बघून घ्या. डॉक्युमेंट जमा करा आणि फॉर्म भरा. जवळपास मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची अवधी आहे. आता यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही पूर्ण टीम याच्या मागे कामाला लागली. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला 100% या परीक्षेमध्ये मदत करणार आहे आणि तुमच्या बरोबर असणार आहे, प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे. सो याचे सगळे युट्यूबचे सेशन पण बघायला विसरू नका. प्रश्न कसे येतात, काय डेप्थ पर्यंत आहे, तुम्ही आतापर्यंत सरळ सेवेच्या माध्यमातून FPSC किंवा तत्सम कंबाईनच्या एक्झामची तयारी जर केली असेल तर तिथला जो अभ्यास आहे, सिलॅबस आहे, तो अभ्यासक्रम मला इथे उपयोगात येणार आहे का, काही अंशी तो उपयोगात येतो. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की PYQ सिरीज पण बघा, सगळी इन्फॉर्मेशन बघा, सिलॅबस बघा. थोडासा 20-30% सिलॅबस वेगळा आहे, त्या 20-30% थोडासा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. सो या संदर्भातल्या सगळ्या सिरीज बघाच. इग्नाइट अकॅडमीकडनं यासाठी 999 प्लस GST ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केली आहे. गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो की याचा फायदा तुम्हाला होणार आहे. सो लगेच ह्या बॅचला तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. आता बघा, फॉर्म सुटलेले आहे तुम्हाला. 8 एप्रिल पासून फॉर्म सुटला आहे आणि 7 मे पर्यंत फॉर्म भरायचे आहे. CHSL ज्याला आपण कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे सरकारी अधिकारी तुम्ही होणार आहात. महाराष्ट्रात पण आणि महाराष्ट्र बाहेरच्या इतर राज्यात पण तुम्ही जॉब करू शकता. खूप चांगली सुविधा आहे. 5 दिवस काम आहे, 2 दिवस निवांत आराम आहे. 5 दिवस पण 9 ते 6 ड्युटी आहे, जास्त प्रेशर नसतो. या पोस्ट बरोबर तुम्ही वाटलं तर भविष्यामध्ये इतर पोस्टची पण तयारी करून त्या पोस्ट पण घेऊ शकता. पण इकॉनॉमिकली तुम्हाला जर फ्रीडम पाहिजे असेल, तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सगळं बघता, तर नक्कीच ही जाहिरात आणि ही पोस्ट तुमच्यासाठी खूप चांगली. लगेच तिचा अभ्यास करायला सुरुवात करा. या बघा, 3 पोस्ट यामध्ये तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. LDC ज्याला आपण लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणतो आणि JSA ज्याला ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणतो, यांची पे लेवल बघा तुम्हाला साधारणतः 19,963 म्हणजे जवळपास 25,000 ते 30,000 तुम्हाला सॅलरी इनिशियल हातात आहे. आणि इथे डाटा एंट्री ऑपरेटर तुम्ही जर असाल, टायपिंगची गरज नाही, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेतलेले आहे. टायपिंगची गरज नाही जे तुम्हाला, त्याची पे लेवल बघा तुम्ही इथे Level 1 to 4 पण आहे आणि लेवल तुम्हाला बघायला मिळते 1 to 4 पण आहे आणि 5 पण आहे. यांची जर लेवल बघितली साधारणतः 35,000 सॅलरी तुमच्या इन हँड मिळते आणि डाटा एंट्री ऑपरेटरची Grade 1 पण पोस्ट असणार आहे. याच्याबद्दल डिटेल माहिती मी देऊन झाली आहे. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की यासाठी तुम्हाला जे बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की सर यासाठी शारीरिक पात्रता असते का, हाईटची काही रिक्वायरमेंट आहे का, वजनाची काही रिक्वायरमेंट आहे का, फिजिकल स्टँडर्डची काही रिक्वायरमेंट आहे का, मैदानी चाचणी असते का, रनिंग असते का, जम्प असते का, लॉंग जम्प असते का, हाईट अबो जम्प असते का, हे सगळे ज्या टेस्ट आहेत किंवा बघा. आता ह्या टेस्ट सर्वांना कंपल्सरी आहे का, इथे जर बघितलं तुम्ही तर ह्या 3 ज्या टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला ना फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला रनिंग असतं, हाय जम्प असतं, लॉंग जम्प असतो, हे अजिबात तुम्हाला कंपल्सरी नाही आहे. नंतर फिजिकल मेडिकल स्टँडर्ड ज्याला आपण हाईट म्हणतो, तुमची हाईट एवढीच असावं लागते, वजन एवढंच असावं लागतं, चेस्ट एवढी एक्सपांड झाली पाहिजे, ते सुद्धा लागू नाही आहे आणि मेडिकल टेस्ट सुद्धा तुम्हाला लागू नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार, तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि टेस्ट झाल्यानंतर तुमचं DV होणार आहे आणि डायरेक्ट तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. याच्या दरम्यान तुम्हाला ह्या टेस्ट अजिबात नसणार आहे. आता त्या नोटिफिकेशनमध्ये उल्लेख जरी केला, याचा अर्थ काय होतो माहिती का, ह्याच्या लागू आहे ते कोणाला लागू आहे, जे 3700 पोस्ट आहे, ह्या 3700 पोस्टचं डिटेल्स एक्सप्लेनेशन ते देणार आहे. डिटेल्स ते काय ऍड म्हणजे एक्सप्लेनेशन ते देणार आहे. त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहे किंवा त्याला काय म्हणजे वेगवेगळे मिनिस्ट्री आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काय वेगवेगळे मिनिस्ट्री आहे आणि या मिनिस्ट्रीमधले एक मिनिस्ट्री आहे किंवा एक डिपार्टमेंट आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO. या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर या पदाला किती जागा असू शकतात, साधारणतः 25-30 जागा येऊ शकतात. 25-30 जागा कितीपैकी 3712 पैकी. त्याला जर तुम्ही अप्लिकेबल झालात, फॉर्म भरला, दाखला तुम्ही, तर मात्र तुम्हाला काय असणार आहे, या फिजिकल टेस्ट किंवा ह्या 3 गोष्टी होणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त BRO साठीच आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन साठीच फक्त हे लागू आहे, बाकी इतरांना लागू नाही आहे. सो घाबरू नका. बरेच विद्यार्थी बरेच वेळेस कॉल केले मला, मेसेज टाकले मला, कमेंटला पण तुमचे मेसेज आहेत. सो तुम्हाला लागू नाही आहे, डेफिनेटली तुम्ही फॉर्म भरू शकता. याची फॉर्मची डेट पण तुम्हाला मी सांगितली, फॉर्मची डेट तुम्हाला 7 मे पर्यंत आहे.
तीन पोस्ट वेगवेगळ्या आहेत. लगेच जाऊन फॉर्म भरा, अडचण आली तर आपले व्हिडिओ सगळे बघा, त्या व्हिडिओ सगळं सांगितलेलं आहे. आणि संधी सोडू नका, आणि या संधीबरोबर तुम्हाला मार्गदर्शन म्हणून इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की इग्नाइट अकॅडमी तुम्हाला या पोस्ट पर्यंत घेऊन जाणार आहे. सो त्याची सिरीज सगळी बघायला विसरू नका, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा, आणि सगळी माहिती अपडेट घ्या. त्याची PYQ काय आहे, डेप्थ काय आहे, कोणते सब्जेक्ट आहे, काय डेप्थ पर्यंत प्रश्न विचारतात, सगळं डिटेल्स तुम्हाला भेटेल. तुम्ही घाबरू नका, इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर असणार आहे. फक्त तुम्हाला शक्य झाल्यास आणि गरजेची वाटत असेल तर मी 100% तुम्हाला सजेस्ट करेल की लगेच तुम्ही बॅच जॉईन करा. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून 999 ची फक्त ही बॅच तुम्हाला ऑफरमध्ये दिलेली आपण, लगेच जॉईन करा. काही शंका असेल तर नक्की कळवून चला, चॅनल सबस्क्राईब करा, आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.